मेक बिझनेस विथ शिवाजीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 0 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपण कशा पद्धतीने बिझनेस उभा करू शकतो. कुठल्याही चांगले चांगले 1000 रुपये खर्च करून सुद्धा जे क्लासेस घेतल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा हे या गोष्टी शेअर केल्या जात नाही. अशा भन्नाट अशा बिझनेस आयडिया तुम्हाला 0 रुपयामध्ये कसा बिझनेस करायचा, 0 रुपये तुम्हाला याच्यामध्ये काहीही इन्व्हेस्टमेंट लागणार नाही आणि निश्चित आपण मोठं असं कंपनी या माध्यमातून उभी करू शकतो. तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत जुळून राहा. बारीक बारीक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मार्केटचा पहिला नियम आहे की सर्वात कमी रेटमध्ये तुम्हाला कसं मटेरियल मिळेल आणि त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये काय होते की आपल्याला कस्टमरला कन्व्हिन्स करायला सोपं जाते. त्यानंतर आपल्याला मार्जिनसुद्धा खूप चांगलं या माध्यमातून राहते. त्यामुळे आपण कसा कमी पैशामध्ये बिझनेस चालू करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला कमी पैशामध्ये मटेरियल परचेस करणं हे आवश्यक आहे. आणि सगळ्यात मोठं जर हब जर आजच्या कंडिशनमध्ये पाहिलं तर मुंबई आणि दिल्ली या दोन शहरामधून हे जे आहे सगळ्यात मोठं असं जे मार्केट या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. आणि इथून वेगवेगळ्या देशात सुद्धा एक्सपोर्ट हे माल केला जाते. आणि उल्हासनगर जे आहे मुंबईमधलं तर ते उल्हासनगर हे म्हणजे आपण म्हणू शकतो एशियामधलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे उल्हासनगर आहे. पण आपण महाराष्ट्रातले असून सुद्धा आपण या गोष्टीचा फायदा घेत नाही. कितीतरी लांबून लांबून लोक वेगवेगळ्या राज्यातले लोक येऊन मुंबईवर आपलं जीवन जे चालवत आहे आणि आपला जीवन विकास त्यांनी केलेला आहे आणि डेव्हलप झालेले आहे. तर आपण सुद्धा कसा या गोष्टीचा विचार करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. बरेचसे जे मुंबईच्या 200-300 किलोमीटरमध्ये राहतात त्यांच्यासाठी तर फारच चांगली गोष्ट आहे. पण जर नसीर राहत तरी सुद्धा आपण कशा पद्धतीनं ते तिथं जाऊन आपण आपला बिझनेस सेटअप करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. फक्त आपल्याला जो जाण्यायेण्याचा खर्च आणि काम पडल्यास तिथं जो राहायचा जर खर्च पडला तर तोच आपली इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी खर्च येणार नाही आहे. तर आपण जर विचार केला मुंबईला गेलो आपण, उल्हासनगरला जर जायचं असलं CST दादर कुठं जरी उतरले तुम्ही, तिथून स्लो जे लोकल आहे त्या स्लो लोकलनं कल्याणवरून दुसरं स्टेशन येते उल्हासनगर. आणि उल्हासनगर स्टेशनपासून तर आपल्याला तिथं त्या ठिकाणी एक जीन्स गल्ली आणि गाऊन गल्ली आहे. तर जीन्स गल्ली आणि गाऊन गल्ली उल्हासनगर 5 मध्ये आपल्याला जायचं आहे. आणि 5 मध्ये जाऊन तिथं जे रोडच्या साईडला जे मोठे मोठे मॉल्स आहे तिथं आपल्याला जायचं नाही आहे. तिथं काहीच आपल्याला विचारपूस करायची नाही आहे. तिथं इकडल्या साईडला ज्या गल्ली आहेत त्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे. गल्लीमध्ये आत आत जात आत जसं जाऊ आपण तर तिथं आपल्याला लेफ्ट साईडला जे आहे जीन्स आहे, राईटला गाऊन गल्ली आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की आपण आपल्याला बिझनेस करायचा आहे गाऊनचा, जे आपण लेडीज गाऊन मॅक्सी नाईटी ज्याला म्हणतो त्याचा आपल्याला बिझनेस करायचा आहे. कारण की हे अत्यंत कमी कॉस्टमध्ये तयार होणारं हे प्रोडक्ट आहे. आणि टार्गेट जो आहे आपला तो मिडल क्लास जो वर्ग आहे त्याला टार्गेट करून आपण हे प्रोडक्ट सर्च केलेलं आहे की जेणेकरून त्या क्लासला म्हणजे आपल्याला मासला सर्व्हिस द्यायची आहे. त्याच्यामुळे याचा प्रचंड असा सेल आहे आणि त्या माध्यमातून आपण हा प्रोडक्ट ह्या सिलेक्ट केलेला आहे. तर आपण जसं जसं आत जाऊ तसं तसं आतमध्ये भरपूर अशा गल्ल्या, भरपूर अशा कंपन्या, भरपूर म्हणजे तिथं स्वतः तयार करणारे लोक आहेत की जे गाऊन वगैरे जे तयार करतात. तर आपण जर कॉस्ट पाहिली तर गाऊन जर बनवायचा असला तर फक्त त्याला 2-2.5 मीटर कापड लागते, 4 रुपये त्याचं शिलाई, 1.5 रुपये कटिंग आणि प्रेस वगैरे करून 2 रुपयात प्रेस वगैरे करून फक्त 70-80-90 रुपयापर्यंत चांगल्या असं गाऊन आपल्याला त्या ठिकाणी तयार होऊन मिळते. याच्यामध्ये आपल्याला कुठली कंपनी टाकायचं काम आहे, काही करायचं काम आहे, काहीच करायचं काम नाही. जेवढा तो मालक कंपनी टाकून त्याच्यावर मार्जिन जोडतो तेवढेच आपल्याला मार्जिन रेडीमेड आपल्याला तिथून घ्यायचे आहे. फक्त मग आता आपण पुढे कसा बिझनेस करायचा, आपल्याला हे प्रोडक्ट विकत घ्यायचे नाही आहे. आपल्याला कसा बिझनेस करू शकतो आपण, तर आपण त्या ठिकाणी जाणार. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे 2-4 दुकानदार आहे त्यांना आपण म्हणणार की सर असं असं आहे, मी तुमचा माल विकून देणार आहे, तुमचे जे रेट आहे त्या रेटमध्ये मी तुमचा माल विकून देणार आहे, फक्त मला तुमचे फोटो जे प्रोडक्ट सिलेक्टेड जे 4-5 प्रोडक्ट आहे त्याचे मला तुम्ही फक्त फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे बनवू द्या. हे 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन करायच्या. आपण व्हिडिओ बनवल्यानंतर फोटो घेतल्यानंतर आपल्याला ते जे आहे PDF फॉर्ममध्ये तो फोटो सगळे तयार करून घ्यायचे आहे. त्या फोटोची PDF बनल्यानंतर आपल्याला गुगलला जायचं आहे. गुगलला जाऊन आपण सर्च करू शकतो की होलसेलर इन गाऊन नाईटी मॅक्सी. आपण त्याच्यामध्ये होलसेलर सिलेक्ट करू शकतो, त्यांचे नंबर लिस्ट आउट करू शकतो आणि त्यानंतर आपण
त्याच्यावर जे आपले जे PDF वगैरे आहे हे सगळं आपण पाठवणार आहे, रेट वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाठवणार आहे. तर याच्यानंतर त्याच्या आपण जर 10 लोकांना पाठवलं तर त्याच्यामधले 4-5 लोकांचा हे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार आहे. तर 5 लोकांचा जरी रिस्पॉन्स आला तर ते म्हणतील की सर सॅम्पल द्या, तर सॅम्पलसाठी आपल्याला ते मागतील, तर आपण सुद्धा त्यांच्याकडून पैसे घेऊन आपल्याला त्यांना सॅम्पल पाठवायचे, जेणेकरून त्यांचा ट्रस्ट उभा होईल की हा भाऊ यांनी पैसे पाठवल्यानंतर हे लोक माल पाठवतात. असं आपल्याला जे त्यांच्याकडून पैसे आले ते आपल्याला तिथे द्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला एक आपण काम करू शकतो, आपल्याला तिथे 2-4-5 रुपयात लोकल GST जर बनवता आला आणि एक अकाउंट नंबर जर असलं तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कारण की त्याचा समोरच्याचा ट्रस्ट आपल्यावर उभा होईल की जेणेकरून जे आहे की खरोखर हा जेन्युइन सप्लायर आहे, त्याच्याकडे स्वतःचं GST आहे, बँक अकाउंट नंबर आहे, सगळ्या गोष्टी आहे. तर ह्या जेन्युइन त्या गोष्टीवरून समजल्या जाते. तर तो त्या ठिकाणी आपलं जे आहे आपलं लिस्ट झालेलं आहे GST वगैरे सगळं आणि अकाउंट नंबर असल्या कारणानं त्याचा ट्रस्ट आपल्यावर राहणार आहे. त्यामुळे आपण त्यांना 500-600 रुपयाचं जे काही पाठवले आपल्याला तेवढे सॅम्पल आपण पॅक करून त्याला देणार आहे. तर त्याच्यानंतर आपला जो एक व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सगळा सेटअप हे घेऊनच आपल्याला तिथं द्यायचे आहे. म्हणजे जेणेकरून त्याला वाटेल की हा स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे, आपल्याला कुणाला फसवायचं नाही आहे, पण आपण जेन्युइनच सर्व्हिस देत आहे. पण जेन्युइन मध्ये तसं जर पाहिलं तर आपण मॅन्युफॅक्चरर आहेच, कारण की आपण तिथं असल्या कारणानं हे सगळं आपलंच, म्हणजे आपणच स्वतः तयार केल्यासारखं हे सगळं सेटअप. तर अशा पद्धतीने सुंदर असा बिझनेस आपण उभा करू शकतो आणि ऑल ओव्हर इंडिया आपण सगळ्या इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणी जे जे होलसेलर आहे त्यांना गाऊन सप्लाय करू शकतो आणि या माध्यमातून निश्चितच आपण मोठा असा बिझनेस आपण उभा करणार आहे. त्यानंतरचे एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की जो आपला जो व्हिडिओ आहे, जो आपण व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला होता, त्या व्हिडिओवर आपण जे काही आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन आपल्याला ते सोशल मीडियामध्ये शेअर करायचं आहे, आपल्याला युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर ते शेअर करायचं आहे. तर तुम्हाला विचार पडला असेल की आता युट्यूबवर तर आपण शेअर करणार, पण कोणत्या पद्धतीने, आपलं चॅनल एवढं मोठं नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे, तर कशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर मी तुम्हाला एक आयडिया सांगतो की याच्यामध्ये कसं आहे की एक गुगल ऍडसेन्स जे आहे, तर गुगल ऍडसेन्सला जर आपण जर आपली ऍड जर फीड केली तर 10 पैसे पर क्लिक एवढा आपल्याला खर्च येते, 10 पैसे पर क्लिक. तर या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत आपला व्हिडिओ, आपला कॉन्टॅक्ट नंबर पोहोचू शकतो. या माध्यमातून जे छोटे छोटे होलसेलर राहत असतील हे सुद्धा आपल्यासोबत जुळू शकतात, कारण की आपला जो रेट आहे तो रेट खूप कमी रेटमध्ये आपण लोकांना हा माल सप्लाय करत आहे आणि आपलं मार्जिन सुद्धा या बिझनेसमध्ये चांगले राहणार आहे. तर त्यामुळे आपण निश्चित या माध्यमातून चांगलं असं वेल्थ हे उभी करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच झिरो बिझनेस आयडिया पुढचे आता 23 व्हिडिओ आपण आणखी घेऊन येणार आहे. आपला दुसरा व्हिडिओ होता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. सर्वांचे धन्यवाद.